नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. वेलकम बॅक. सकाळची किती वाजली माहिती आहे? आता 8:30 वाजलेत आणि व्हिडिओ अपलोडसाठी टाकलेला आहे. इकडे नाश्ता आलेला आहे, कॉफी सांगितली होती, चहासारखं दिसते काहीतरी. बाकी एडिटिंगचं कसं साहित्य आहे, कपडे आहेत, हे माझं बेड आहे आणि हे सगळं इकडेच साहित्य आहे. आणि इकडे मस्तपैकी कारवारचा व्ह्यू. सकाळी मस्तपैकी पक्ष्यांचे आवाज होते, पक्ष्यांचा तिलबिलाट होता. सकाळी 5 वाजता उठून एडिटिंगसाठी बसलो, एडिटिंग केलंय, एक व्हिडिओ आता अपलोड केला आहे. अजून एक कालचा जो व्हिडिओ आहे तो पण आता मी एडिट करणार आहे, एडिट करून अपलोड करणार आहे आणि मगच तुम्ही बाहेर पडणार आहे. आता काही सुचत नाही आहे, काय आलं आहे, पोटांना असे कावळे ओरडायला लागलेत. त्यांना त्यांची भूक काय ना, ती भूक सगळी मिटवतो, मग माझ्या खात्या डोक्यात सुचेल काय करायचं काय नाही. आपण आपल्याकडे पेपर डोसा जो मागवतोय तो पेपर डोसा मागितल्यानंतर काय येतोय माहिती आहे तुम्हाला? लांबडा असतोय. हा पेपर डोसा मी मागितलेला आहे. ही कोबऱ्याची चटणी आहे, सांबर इकडचं, चहा दिली आहे, कॉफी सांगितलेली होती. चलो, आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि आता मला जेवायला जायचं आहे. ऍक्च्युली ज्या हॉटेलमध्ये मी जाणार होतो, काल गेलो होतो मी त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं की ज्या ठिकाणी बसत होतो त्या ठिकाणी जागा मिळाली नाही आणि ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या ठिकाणी व्हिडिओ करू शकत नव्हतो. त्यामुळे आज मी परत चाललोय. काल मी दुसरीकडे जेवलो, मी आता आवरून निघतोय. पण मी जे काल पहिलं जे एक्सप्रेशन होतं माझं ना, ते कालचं एक्सप्रेशन मला आज घेता येईल की नाही शंका वाटते मला. त्यामुळे जे काल रात्री मी एक्सप्रेशन दिलं होतं तिथं गेल्यानंतर ते एक्सप्रेशन तुम्ही बघा. आपण ज्या हॉटेलकडे चाललोय ना, त्या हॉटेल जवळच येत आहे. त्या हॉटेलमध्ये मी राहिलोय, तिथ्या कॉर्नरला तिथं आहे, इथून नाव दिसतंय मला. फायनली पोहोचलोय एकदा हॉटेलकडे. हॉटेलचं नाव आहे अमृत. सिंगल फुल आहे, निचे गर्दी एवढी आहे की वरती फुल झालेलं आहे. गार्डन मध्ये होते सांगितलं, मध्ये मॅमध्ये बार वगैरे असणार आहे. स्पेशल स्पेशल काय स्पेशल सीफूड में क्या ऑयस्टर सीशेल स्क्विड ओके स्क्विड तवा मसाला सीशेल सुका रोटी राइस किंग फिश रॉ फ्राई. हे आहे मसाला स्क्विड मसाला स्क्विड तवा मसाला आणि हे आहे सीशेल. हे आपल्याकडे तिसरे म्हणतात नाहीमध्ये, तिसरे किंवा शिंपले म्हणतात. हे मी पहिल्यांदा खातोय स्क्विड. तुम्ही पण या खायला. तर हा जो किंग फिश फ्राय जो आहे ना, आपल्याकडे थोडे स्लाइस जरा पातळ असतात, हे स्लाइस जरा थोडेसे जाड आहेत. त्याची पण चोप कशी आहे. मागच्या जेव्हा आलो होतो तेव्हा सगळं आणि त्यामधून बसून तिकडे आणि संपूर्ण हॉटेल फुल होते. आज जरा गर्दी कमी आहे. ती वाजले पाहुणेचा वाजले बाबा. दुपारी आलोय, एडिटिंग केल्यानंतर थोडा वेळ झोपया म्हणून झोपलो मी आणि झोप लागली जबरदस्त. कारण मासे खालेतच मी असं ना भरपूर खाली आहे. सुरमई मला वाटतं 4 पीस सगळा हिशोब नंतर लाव्या. आता आवडतो आणि बीचवरती जाव्या, कारण कारवारमध्ये येऊन बीच एक बनणार काय, आणखीन एक किल्ला बनणार काय, पण तो किल्ल्यावरती मला जाता आला कारण दिवसभर माझा एडिटिंगमध्ये गेला, त्याच्यामध्ये गेला. तर ह्या हॉटेलमध्ये मी का आलो, एवढ्या लांबून का आलो, त्याच्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता फ्रेश होतो, कपडे घालतो, बीचवरती जातो आणि मग तुम्हाला सांगतो. तोपर्यंत निवांत राहा, जरासं पॉपकॉर्न बिपकॉर्न गोळा करून घ्या तिथं. आता लोक इथे काही यात्रा बित्रा भरली वाटते. बीचवरती गेलो आणि माझं पोटच बिघडलं. 3 वेळा जाऊन आलोय. जेवण चांगलं होतं, जेवणाची क्वांटिटी जी घेतली ना
त्याच्यामुळे गोळ झाला असा. तरी त्यातलं मी बऱ्यापैकी संपवायचा प्रयत्न केला. जात होतो तरी पण मी खाल्लं, थोडं पार्सल पण आलेलो, पण क्वालिटी चांगली होती, बेस्ट होती क्वालिटी. त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या होत्या. मला एवढं काय आवडलं जेवण, जेवणाची क्वालिटी एवढी का आवडली? प्रत्येक ठिकाणची क्वालिटी वेगवेगळी असते. मी नार्वेकरांच्याकडे जेवतो, नार्वेकरांची क्वालिटी वेगळी आहे, ही क्वालिटी वेगळी आहे. प्रत्येक हॉटेलवाल्यांचं मच्छी करते वेळी किंवा मटन नॉनव्हेज करते वेळी प्रत्येकाचा मसाला वेगवेगळा असतो. प्रत्येकाचा मसाला करायची पद्धत वेगवेगळी असते. मसाल्यामध्ये घ्यायचे पदार्थ, घ्यायची क्वांटिटी जी असते ती वेगवेगळी असते. हा इथे मला काय फरक पडला माहिती आहे, ह्या ठिकाणी मसाल्यामध्ये त्रिफळ्याचं प्रमाण अगदी योग्य होतं, जे बाकीच्या ठिकाणी मला ते नाही जाणवलं. मच्छी करते वेळी फ्राय आणि करी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. फ्राय हा जवळपास सगळ्यांना चांगला होतो, जवळपास सगळ्यांना चांगला होतो. फक्त करीमध्ये फरक पडतोय, करी करते वेळी. आणि करी ज्याला करायला जमते, मच्छी करी करायला जमते, तो खराब मच्छीचं जेवण करणार. मला जे वाटलं हॉटेलमध्ये ते जेवण का चांगलं आहे, जो माझा दृष्टिकोन आहे, हा मी तुम्हाला सांगितला. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च करा हॉटेल अमृत कारवार, त्याच्यावरती रेटिंग्स किती आहेत बघा. 4.5 स्टार आणि 4,600 जास्त लोकांनी त्याला रेटिंग्स दिलेले आहेत. जाऊन सर्च करा. मी तोपर्यंत पॅन घालतो, मला खायला काहीतरी पाहिजेच आहे, जरी पोट बिघडलं असलं तरी. आणखीन मगाशी मी एक गोष्ट सांगायला विसरलो तुम्हाला, दुपारी जेव्हा जेवायला बसलो होतो त्यावेळी गर्दी कमी होती. दोन नंतरची गर्दी परत सुरू झाली ना, माझ्या बरोबर 3 खुर्च्या ज्या होत्या त्या 3 खुर्च्या रिकाम्या होत्या. बसतो जेव्हा मी बसलो त्यावेळी खाऊन जवळपास झालं होतं सगळं बऱ्यापैकी, तेव्हा माणसं येऊन थांबलेली होती समोर, तिथं खालती पण थांबलेली होती त्या साईडला. उद्या कुठेतरी जायचं आहे, कुठे जायचं आहे उद्या? एक दरवाजी सिस्टीम आहे ना, जबरदस्त सिस्टीम आहे, खतरनाक. म्हणून जास्त मी दाखवत नाही. दरवाजा लावताना बघितलं ना, ते दरवाजा लावलेली कालची क्लिप होती. आज तारीख आहे 20 आणि हा ब्लॉग आजच येणार आहे. आता आपण 2 स्पॉटवरती जायच्या विचारात आहोत. पहिला स्पॉट आहे वॉरशिप म्युझियम. मस्तपैकी नाश्ता केला, पेपर डोसा. हा होता पेपर डोसा. ह्या पेपर डोसा मधला पेपर पण सोडलेला नाही, डोसा पण सोडलेला आहे, मसाला पण सोडलेला नाही आहे. बीचवरती आलो होतो, उरलेल्या आयुष्यात आपण परत कधी येऊ त्यावेळी आपण बाकीच्या गोष्टी पण सगळ्या एक्सप्लोअर करू आणि त्याच्याबद्दल माहिती पण तुम्हाला देणार आहे. हाऊ मच? 15 रुपये. मराठी येते की तुम्हाला? थोडा थोडा आता आहे. त्यावेळेच्या शिपमध्ये जे काम करणारे होते, आपले जे सैनिक होते, त्यांचे रूम्स, त्यांचे कॉस्ट्युम्स. हे आहे इंजिन रूम. यहां पे ऊपर कुछ है ना, वरती काहीतरी आहे. इथं केबिन वरती, इथं काहीतरी आहे केबिन वरती जायचं आहे अजून. याच्यामध्ये तिने सांगितलंय पाकिस्तानचं, त्यांनी काय लावलेली, काय काय लावलेली, हां वाट वाट लावलेली ना, ते कसं लावली तिथं सांगितलं. अकाउंटशिपमध्ये मी एकटाच आहे, किती काय काय मॅकॅनिझम आहे, घाबरलं की तिथं कोणती उपाय असं वाटलं मला.
घाम फुटला घाम आखर एक अंडी ठेवली ना दिवसभर तर बॉइल होतील बॉइल दिवसा कोण येत नाही कोण नाही आता मी एकटाच आहे या शिपवरती यार असो या शिपबद्दल थोडी माहिती सांगतो हे मिसाईल ओपनर आपल्या नौसेनेचं जहाज होतं INS चपळ असं नाव आहे त्याचं आणि ह्या शिपने 1971 पाकिस्तान विरुद्धच्या लढाईमध्ये भाग घेतलेला होता आणि एक चांगली उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती पाकिस्तानची वाट लावलेली होती दुपारचे कोण येते यार त्या उन्हात मी आलो इथे मी किल्ल्यावर जाणार होतो किल्ल्यावर जायचं कॅन्सल किल्ल्यावरती आपण नंतर परत कधी जाऊ हा व्हिडिओ इथं संपूया आपण हा व्हिडिओ इथंच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर परतीच्या प्रवासाचा ब्लॉग येणार आहे परतीचा प्रवास हा वेगळा असणार आहे आणि आशियामधल्या सगळ्यात सुंदर अशा रोडवर नवी जाणार आहे बाकी सत्ताची काळजी घ्या आपल्या पेजनाची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा